कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. श्रीकांतभाऊ पाटील ग्रीन फ्युचर एफपीओचे डायरेक्टर आहेत आणि खूपच प्रगतीशील शेतकरी आणि पुढारी आहेत ते. तर श्रीकांत भाऊ, आपण सांगा थोडा ग्रीन फ्युचर एफपीओ विषयी आम्हाला थोडा सांगा की काय आहे एफपीओ, किती सभ्यपद आहे, किती गावात आपण आहात आणि सध्या काय प्रवृत्ती चालू आहे. ही एक 2014 मध्ये स्थापन केलेली आमची कंपनी आहे. जवळपास 17 गावांमध्ये आपलं काम आहे, पण प्रत्यक्षात 7 गावांमधला या 3 वर्षात आमचा जास्त संबंध आला व्यापाराच्या दृष्टीने. नाफेडचं केंद्र आम्हाला मिळालं होतं, त्याच्यामुळे नाफेडच्या निमित्तानं आम्हाला या 7 गावांमधून चांगला प्रतिसाद मिळाला. 17 सगळ्या गावांमधून नाही मिळू शकला. आणि याच्यामध्ये 550 जवळपास सदस्य आहेत. महिलांची संख्या लक्षणीय आहे याच्यामध्ये. साधारणतः एक 25% महिला आहेत. आणि हा भाग तसा सलाईन ट्रॅक मधून येतो आणि या सलाईन ट्रॅक मध्ये म्हणजे पूर्ण कोरडवाहू आहे, परंतु एक किंवा दोन जर पाणीची व्यवस्था केली तर जास्त उत्पादन येऊ शकतं. आणि जुन्या काळामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटचे गॅझेटमध्ये एक विशेष नाव या परिसराचं आहे की जो सुपीक भाग म्हणून गणला जात होता, परंतु पाण्यात पाणी जास्त देऊ शकत नसल्यामुळे आम्ही थोडं त्या तुलनेत कमी पडलो. म्हणजे ओलिताची कुठली आम्ही बाकी फळबाग वगैरे नाही घेऊ शकत. बरोबर. पण जो तूर, सोयाबीन, हरभरा किंवा इतर जो शेतमाल आहे, कापूस, हा याची क्वालिटी आमच्या इथली चांगली राहते. सरकीचा दाणा चांगला भरतो. ज्वारीत आता पेरा कमी झाला, पण बाकी जे डाळ वर्गीय पिक आहेत किंवा सोयाबीन आहे तर त्यात तो दाणा ठसठसीत होतो, जाड बनतो आपला. तर ही आमची एक जमिनीची बाजू आहे आणि आजूबाजूचा परिसर चांगला सहकार्य देणारा आहे. व्हेरी गुड, खूप चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही सांगा ते 2014 मध्ये आपली स्थापना झाली एफपीओची. पाच वर्ष तुम्ही पूर्ण केले, आता 6वा वर्ष आहे. तर या 6 सीझन मध्ये आपण आपला उपलब्धी काय सांगू शकता दादा, काय आपण नवीन केलं किंवा प्रकल्प कोणते राबवले आपण? हो, तुम्ही सांगता पहिल्यांदा तुम्ही स्पष्ट केलं होतं त्याप्रमाणे तशीच्या तशीच आमचीही परिस्थिती आहे. कारण सरकारीकरणामध्ये आमचं खूप शोषण झालं असंही म्हणायला काही हरकत नाही. ते पहिले तीन ते चार वर्षपर्यंत एस्टॅब्लिश मध्येच आम्हाला जास्तीत जास्त वेळ आत्मा मधून आम्हाला म्हणजे लागला ती सगळे कागद मिळवणे. आणि आम्ही हे सगळे शेतकरी असल्यामुळे पहिल्यांदा कंपनी म्हणजे काय आणि कंपनीचे आणि सहकार क्षेत्रामधला फरक काय हे समजून घेता घेता 2 ते 3 वर्ष लागले. आणि याच्यानंतर प्रत्येक वर्षाला ऑडिट करावं लागतं. ते ऑडिट ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या नवीन असल्यामुळे आम्हाला थोड्याशा ह्या अडचणी आल्या. पण या जसं पहिल्यांदा आम्हाला जी खरेदी मिळाली, तर ती खरेदी मिळाल्यानंतर मग आम्हाला खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांशी संबंध आला. आणि तिथून आम्हाला समजायला लागलं की मग शेतकऱ्यांची काही समस्या आहेत. तो ओलावा जर असला तर त्यांना ते पटवून देणं जरा कठीण आहे की ओल असलेल्या मालाचे आपण पैसे देऊ शकत नाही त्यांना. ही एक अडचण आली आम्हाला. दुसरं, आम्ही 2 वर्षपर्यंत हरभऱ्याचे सीड प्लॉट दिले. आमचा प्रयत्न असा होता की लगेच आपल्याला हे काही सरकारी अनुदानावर चालण्यासारखी गोष्ट नाहीये, आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. फक्त या तात्पुरती सुरुवात केलेली आहे गव्हर्नमेंटने, पण आपल्याला स्वतःहून आपल्याला प्रगती करायची असल्यामुळे आपण याच्यात मध्ये उतरलो होतो. मग आम्ही पहिल्यांदा ब्रीडर सीड मिळवलं, फाउंडेशन सीड मिळवलं आणि शेतकऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हा हरभरा घ्या आणि हा हरभरा घेतल्यानंतर मग जे काही प्रोडक्शन होईल ते प्रोडक्शन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा माल आम्ही हे तयार करू आणि नंतर तो क्लिनिंग करू, बॅगिंग करू, टॅगिंग करू आणि नंतर मग आम्ही सेल आउट करू तो. बरोबर. पण आम्ही थोडं कमी याच्यामध्ये पडलो की या शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर मग आम्ही त्यांना ही सूचना दिली होती की तुम्ही पैशासाठी तुम्हाला थांबावं लागेल. तुम्ही जो माल तयार कराल तर तो माल लगेच काही विकला जात नाही. फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये तुम्ही माल आमच्याकडे आणून द्याल, त्याच्यानंतर आम्ही पुढच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्येच आमची प्रोसेसिंग सुरू होईल. आणि प्रोसेसिंग झाल्यानंतर सप्टेंबर मध्ये जेव्हा माल तुमचा विकला जाईल, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये,
त्यावेळेस तुम्हाला पैसे मिळू शकतील. तोपर्यंत आम्ही तो एका बँकेकडून लोन घेण्याचाही प्रयत्न केला, काही ठिकाणी यशस्वी झालो, काही ठिकाणी त्याचं लोन रेट जास्त असल्यामुळं तिथे आम्हाला लक्षात आलं की इतक्या महागाचं लोन घेऊन ते परवडत नाही आपल्याला. मग हे सगळं झाल्यानंतर मग त्या शेतकऱ्यांनी, काही शेतकऱ्यांनी माल दिला नाही आम्हाला. मग तिथे आम्ही ज्या समोरच्या पार्टीला शब्द दिला होता तिथे आम्ही थोडस मागे पडलो की बघ काय काय केलं पाहिजे. मग त्यासाठी काही ठिकाणी आम्ही समन्वती फायनान्स कडून लोन घेण्याचा प्रयत्न केला, तर तो 23 ते 24% पर्यंत लोन होता. तर त्याच्यामुळे या सगळ्या अडचणींमुळे आम्ही बॅकफूटवर आलो पहिल्या जगातल्या या तिसऱ्या चौथ्या वर्षामध्ये. पण आता आमच्या ते सगळं लक्षात आलं की आपण नेमकं काय करायला पाहिजे. शेतकरी हा इतका थांबून नाही ठेवू शकत. गोडाऊन मध्ये माल दिल्यानंतर त्याला ताबडतोब लोन मिळण्याची शक्यता थोडीशी आम्हाला, किंवा आम्हाला कदाचित पर्याय दिसले नसतील, आम्ही कमी पडलो असेल काही ठिकाणी, की लोन कसं आपल्याला मिळवता येईल म्हणून. आणि लोनचा रेट हा 9-10% पर्यंत ठीक आहे. दरसाल दर्शकळा 10% जास्त असला, 11% जास्त असला तर फार काही तो म्हणजे एक एक वर्षापर्यंत लोन घेणं काही परवडत नाही. हा हे आमचे, हे आता आमचं ट्रेनिंग पिरियड होता हा. आणि आता आम्ही नव्या दमानं पुन्हा आता सुरू करतोय. आता कॉटन गुरु मध्ये जुळल्यानंतर एक दोन तुमचे वेबिनार ऐकले, तुमच्याशी चर्चा झाली, आणि हे तुमच्या निमित्ताने हे शेतकऱ्यांना आपल्याला पटवून देणं महत्वाचं आहे. आता आम्ही या गेल्या 2 वर्षामध्ये अनुभव घेतोय की शेतकऱ्यांना हे पटवताना थोडस कठीण जात आहे की तुम्ही माल तुमचा जर स्वच्छ केला तर तुम्हाला 50-20 रुपये जास्त मिळू शकतात. आणि पण आता त्यांना आता आम्ही हळूहळू ते पटवणं सुरू आहे आमचं, की समजावून सांगणं सुरू आहे की तुम्ही माल चांगल्या क्वालिटीचा आणला तर भविष्यात आपल्याला 4 पैसे जास्त चांगले मिळू शकतील. बरोबर आहे, नाही खूप चांगला बोललात श्रीकांत भाऊ. आणि तुम्ही अस्पष्टपणे सांगितले की अडचणी कुठे आल्या आणि तुम्ही करत करत शिकला. आणि तेच परिस्थिती आहे मॅक्झिमम एफपीओ मध्ये, की शिकून कोणी येते आज, है ना? त्याची काही शाळा नाही, पाठशाळा नाही, ग्रॅज्युएशन कोर्स नाही आपल्यासाठी, की एफपीओचे डायरेक्टर त्या 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स करून घ्या तर कसं डायरेक्टर व्हायचं तुम्हाला कळेल. ते तर करता करता शिकावं लागतं. जसं पॅरेंटिंग असतं की आपण जेव्हा एक मुलाला जन्म देतो त्याच्या काही शिक्षण कुठेही मिळत नाही, आपणच घ्यावं लागतं ते करता करता. तसंच डायरेक्टर पद आहे आणि हे खूप सेन्सिटिव्ह पद आहे, कारण की शेतकरी जे आहे एका साईडला वाटतो की खूप समाधानी आहे, पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण व्यापारची गोष्ट करतो तेव्हा 1 मिनिटचा पण त्यांना थांबण्याची त्यांची तयारी नसते. माल दिला, पैसे देता तर मी तुम्हाला देतो, पैसे नाहीये तर मला दुसरं कुठेतरी विकावं लागेल. त्यानंतर त्याची कंप्लेंट पण येते की आमचे एफपीओ आमच्यासाठी काहीच करत नाही. आणि म्हणूनच ह्या परिस्थितीमध्ये पण आपण कुठेतरी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना व्यापाराकडे टर्न करणं खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे. कारण की व्यापार असेल तरच शेती जगणार आहे. आपण कोणाच्या दयावर आणि सरकारी स्कीमावर काय आपण शेती करू शकणार नाही. ते तर एक बफर आहे, म्हणजे कुठेही काय नाही मिळालं तर आपण एक हमी भाव मिळाले तर ठीक आहे, आणि नाहीतर कोणत्या स्कीम मध्ये थोडे पैसे मिळाले तर ठीक आहे, डेव्हलपमेंट साठी कुठे मिळाले तर ठीक आहे, पण ते आपल्या रोजच्या जगण्यामध्ये कुठेही त्याचा रोल येत नाही.